कार्यकर्ता म्हणून जेवढे अन्याय कर्नाटक सरकार आमच्यावरती करील त्या दुप्पट वेगाने हा लढ्याला चालना मिळेल आणि आमचा मराठी भाषिक युवक युवक असू देत. आता मी या ग्राउंडमध्ये आल्यानंतर एक 5 ते 10 वर्षापर्यंतची जी मुलं इथं उभी होती आणि कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही त्या मुलांच्या या वयामध्ये ह्या घडवून आहेत. म्हणजे ज्या वेळेला ती मुलं मोठी होती म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरातून हे संस्कार झालेले आहेत की बाबा आम्हा मराठी भाषेमध्ये जो अन्याय झालेला आहे त्या अन्याय निवारण करून घेणं हे आमचं मराठी भाषेचं कर्तव्य आहे. तेव्हा शेवटपर्यंत आपली मागणी मान्य होईपर्यंत हा लढा आम्ही देणार आणि हा आजची फेरी 100% यशस्वी होणार.